माझं नाव जागृती वै वाई, वीरा वैद्य ठाणे ईस्ट उपासना केंद्र मी माझ्या बाळाचा माझ्या दोन्ही बाळा मला ट्विन्स आहेत तेव्हा हा अनुभव जेव्हा मला आला तेव्हा ते एक वर्षाचे होते सो हा अनुभव दोन हजार पंधराचा आहे माझ्या बाळांचा फर्स्ट बड्डे झाला त्याच्यानंतर ते, ते आजारी पडायला लागले त्यांना ताप येत होता सारखा सो ताप नंतर नंतर ताप जेव्हा वाढला तर ताप एकशे चार एकशे पाच असा दोन्ही बाळांना यायचा सो so, आम्ही आमचे जे पेडियाट्रिशियन त्यांचे जे होते डॉक्टर त्यांच्याकडे गेलो त्यांनी त्यांना ॲडमिट करून घेतलं त्यांच्या टेस्ट वगैरे हो सगळ्या झाल्या त्याच्यामध्ये त्यांना व्हायरल निमोनिया झाला म्हणून डिटेक्ट झालं सो so, त्यांनी त्या डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून घेतलं पण त्यांनी मेडिसिन दिले तरी पण त्यांचा ताप काही थोडा उतरला नाही सो so, एक दिवस त्यांनी ठेवलं होतं त्यांना आणि मग सांगितलं की नाही आपण ह्यांना इमिजिएटली त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट शिफ्ट करू बिकॉज त्या इथे त्यांना जे आता ज्युपिटर हॉस्पिटल वेल इक्विप्ड आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं आहे सो तिथे त्यांना त्या मे बी त्याची गरज त्यांना पडेल आता सो so, आपण त्यांना त्या डॉ हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू म्हणून ते त्यांच्या ओळखीच्या पेडॅटिशियनशी बोलले जे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोलले आणि ह्यांना मग ह्या हॉस्पिटलमधून शिफ्ट केलं गेलं ज्युपिटरमध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टरांच्या अंडर आम्हाला म्हणजे माझ्या दोन्ही बाळांना ॲडमिट केलं गेलं के ते डॉक्टर नेक्स्ट डे सकाळी आले आणि त्यांनी आमच्याकडून विचारून सगळं घेतलं की काय आहे ट्रीटमेंट बघितली त्यांना माझ्या दोन्ही बाळांना काय एवढ्या दिवस ट्रीटमेंट दिली होती फीवर असताना आणि माझ्या बाळांना चेक केलं मग त्यांनी सांगितलं की ताप त्यांचा कमी होत नाही आहे एकशे चार एकशे पाचपर्यंत ताप जातो आहे सो ही व्हेरी क्रिटिकल कंडिशन आहे ॲक्च्युली मी ते म्हणाले आपण तीन दिवस चेक करूया मी तीन दिवसाचा अँटीबायोटिक्सचा डोस चालू करतो आहे तीन दिवसाचा कोर्स आहे जर या तीन दिवसामध्ये त्यांना बरं वाटलं तर ठीक नाही तर कदाचित आपल्याला मग पुढचं बघू आपण कसं तेव्हा त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही सो पहिले दोन दिवस झाले त्या त्या कोर्सचे पण त्यांच्यामध्ये हवी तशी इम्प्रुवमेंट डॉक्टरांना दिसली नाही दोन्ही बाळांमध्ये आणि थर्ड डेला सकाळी ते डॉक्टर दिवसातून एकदाच यायचे फक्त तो सकाळी जेव्हा ती यायचे तेव्हा ते आम्हाला भेटायचे आणि आम्हाला सगळं अपडेट द्यायचे तर थर्ड डेला जेव्हा ते आले तेव्हा म्हणाले की ब दोन्ही बाळांमध्ये हवी तशी इम्प्रुवमेंट नाहीच आहे बाळं रिस्पॉन्ड नाही करत आहेत मेडिसिन मी देतो आहे त्यांना सो आजचा एक दिवस आहे आजचा एक दिवस जर आज आज हा रात्री कोर्स संपेल जर तोपर्यंत उद्या सकाळी मी जेव्हा बघेन तेव्हा जर का त्यांचा ताप थोडा जरी कमी झाला असेल म्हणजे एकशे चार एकशे पाच येते तो एकशे दोनपर्यंत एकशे तीनपर्यंत जरी आला ना तरी ठीक आहे नाही तर नाही जर आला तर मला दोन्ही बाळांना तुमच्या व्हेंटिलेटरवर ठेवायला लागेल हे ऐकल्यानंतर मा आमच्या दो माझ्या आणि माझ्या मिस्टर न दोघांचे पायाखालची जमीन हा सरकली दोन्ही बाळांना व्हेंटिलेटरवरती ठेवायचे असे डॉक्टर म्हणत होते सो so, आधी जेव्हा ॲडमिट केलं होतं दोघं दोन्ही बाळांना तेव्हा दादांकडे मेसेज आम्ही पाठवला हो होता की व्हायरल निमोनिया झाला आहे आणि दोघांनाही ज्युपिटरमध्ये ॲडमिट केले आहे सो so, डेली जेव्हा डॉक्टर आम्हाला सांगायचे भेटून ते डेली अपडेट आम्ही दादांकडे द्यायचो थर्ड डेला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही बाळांना आज रात्रीपर्यंत वेळ आहे उद्या सकाळी मी चेक केल्यानंतर कदाचित व्हेंटिलेटरवर हलवायला लागेल जर त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही दिसली तर सो हे हा मेसेज दुपारी दादांना फोन करून आम्ही सांगितला आणि हे सांगितल्यानंतर मी रडायला सुरुवात केली दादांशी बोलताना दादा मला एक वाक्य म्हणाले बाळा तुझ्या बाळांना काहीही होणार नाही त्यांच्या केसालासुद्धा धक्का नाही लागणार तू काही काळजी करू नको मोठी आई आणि बापू आहेत तू घाबरू नकोस आणि तू रडू नकोस हे फर्म आणि एवढे फर्म वर्ड्स दादांकडून आले हा विश एकदम आश्वासार्ह शब्द मी ऐकला आणि मी अजून रडायला लागले खरं मी खरं म्हणजे काय होत होतं माझ्याबरोबर आणि माझ्या बाळांवर हेच कळत नव्हतं हो फक्त जेव्हा ॲडमिट केलेलं बाळांना तेव्हा जेव्हा दादांना सांगितलं तेव्हा दादांनी मला हनुमान चालिसा कंटिन्यू म्हणायला सांगितलं की सांगितलं बाळा न थांबता म्हणायचा किती वेळा म्हटला हे काउंट नाही करायचं कंटिन्यू हनुमान चालिसा म्हणायचा तू फक्त झोपशील आणि जेवशील तेवढाच फक्त ब्रेक घ्यायचा अदरवाईज कंटिन्यू म्हणायचा सो मी ते करत होते दादांनी मला फोनवरती जेव्हा सांगितलं मी की व्हेंटिलेटरवर ठेवणार आहे तेव्हा पण दादा म्हणाले काही नाही होणार तू हनुमान चालिसा म्हणते मी म्हटलं हो बस काही नाही होणार बाळांना तू हनुमान चालिसा म्हण मी आहे तुझ्याबरोबर सो त्या दिवशी आम्ही ना अख्खा दिवस तिथेच होतो मी आणि माझा नवरा ज्युपिटरमध्येच होतो अख्खा दिवस तिथेच राहायचो कारण दोन्ही बाळं आमची एन आय सी यूमध्ये ॲडमिट होती सो संध्याकाळी फक्त आम्ही एक तासापुरते एक टन बाय टन घरी जायचो आंघोळीला त्या दिवशी आम्ही मी म्हटलं की नाही आज आपण दोघं एकत्र जायचं घरी आणि घरी गेल्यानंतर देवाऱ्यापुढे बापूंच्या पुढे मी बापूंना सांगितलं बापू माझं बाळ दुःखात आहे मी तुझं बाळ मी पण दुःखात आहे मला दुःखात बघून माझ्यापेक्षा जास्त त्रास माझ्या बाळांना बघून तुला जास्त होतोय कारण आम्ही दो तिघही तुझीच बाळ आहे माझ्या बाळांना बरं कर लवकर कारण माझ्या बाळांना व्हेंटिलेटरवर गेलेलं मी नाही बघू शकणार आणि मला रडताना बघून तुला जास्त त्रास होतो हे मला माहिती आहे माझ्या बाळांना लवकर बरं कर बापूराया त्यांना व्हेंटिलेटरवर नको जाऊन देऊ हे मी सांगितलं आणि मी तिथून निघाले म्हटलं आता मी उद्या तुला उद्या परत येणार मी तुझ्याकडे बापू सो so, मी आ, मी गेले ज्युपिटर हॉस्पिटलला आणि दादानी जसं सांगितलं तसं सा मी कंटिन्यू हनुमान चालीसा म्हणत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर आले तेव्हा अगदी कान प्राणात आणून मी आणि माझा नवरा त्यांच्या पुढे उभे होतो डॉक्टर म्हणाले की बाळांची इम्प्रुवमेंट झाली एका रात्रीत एका रात्रीत काय मिरायकल झालं माहिती नाही पण तुमची बाळं दोन्ही मी दिलेल्या कोर्सला रिस्पॉन्ड देत आहेत त्यांचा फीवर पण कमी झाला सो so, आता आपण व्हेंटिलेटरवरती नाही ठेवणार पण आता आपण त्यांना एन आय सी यूमध्येच ठेवणार कमिंग थ्री फोर कमिंग टेन डेज ते एन आय सी यूमध्ये राहतील मी ट्रीटमेंट चेंज करतो त्यांची ह्या हे मेडिसिनचा कोर्स संपला आहे आता परत आपण मेडिसिनचा कोर्स चालू करू ज्याच्याने त्यांना आता अजून बरं वाटेल सो so, हळूहळू करत ताप उतरायला म्हणजे ताप कमी कमी यायला सुरुवात झाली सो so, हंड्रेडपर्यंत ताप काही चार पाच दिवसांनी हंड्रेडवरती आला जो कंटिन्यू एकशे पाच एकशे चार असा होता तो चार पाच दिवसानंतर हंड्रेडवरती आला आणि मग तू हळूहळू हळू कमी झाला आम्ही डेली दादांना सांगायचो दादा मला म्हणायचे बाळा तू काळजी करू नकोस तुझी बाळांना काहीही होणार नाही कोणी त्यांना काहीही करणार नाही तू अजिबात घाबरू नकोस हनुमान चालिसा फक्त मात्र म्हणत राहा आणि माझी बाळं बारा दिवस एन आय सी यूमध्ये होती त्याच्यानंतर त्यांना तीन दिवस जनरल वॉर्ड रूममध्ये ॲडमिट म्हणजे ठेवलं होतं अंडर ऑब्झर्वेशन सो so, टोटल पंधरा दिवसाचा स्पॅन ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आम्ही चौघही होतो आम्ही राहतच होतो दोघंही तिकडेच आणि सगळं छान झालं माझी बाळं रिकवर झाली त्याच्यातून आणि घरी आलो पंधरा दिवसानंतर आम्ही तेव्हा पण दादांना सांगितलं दादा म्हणाले बाळा आता त्यांना काही नाही होणार तू घाबरू नकोस सगळं व्यवस्थित आहे त्याच्यानंतर प्रसन्नोत्सव होता दोन हजार पंधरामध्ये मे महिन्यात आणि ही गोष्ट आहे मार्च महिन्यातली सो अख्खा मार्च महिना ॲडमिट होते ते दोन हजार पंधरा मे महिन्यामध्ये प्रसन्नोत्सव होता तेव्हा बापूंचं सा बापूंचं असं समोरासमोर दर्शन झालं तेव्हा बापूंनी मला म्हटलं बाळा आता कशी आहे तुझी बाळा आणि मी म्हटलं बापू मस्त छान आहे ते म्हणाले घाबरू नकोस बाळा सगळं छान होईल सगळं व्यवस्थित आता काही नाही होणार ना त्यांना माझ्या बापूचा शब्द येतो बज्ञा नातं संगीत